पूर्व सांसद श्री नरेश बाबू मुगलिया की ओर से मातोश्री वृद्धाश्रम में अनाज और धनादेश का वितरण किया गया। पूर्व सांसद श्री नरेश बाबू पुगलिया मातोश्री वृद्धाश्रम पहुंचे। श्री पुगलिया इनके साथ इस समय युवा नेता राहुल पुगलिया, अशोक नागापुरे, वीरेंद्र आर्य, तारा सिंह कलसी आदि पदाधिकारियों की मौजूदगी थी। तो वहीं वृद्धाश्रम में संस्था अध्यक्ष शोभा फडणवीस, संस्था के पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिकों की उपस्थिति रही। इस समय शोभा फडणवीस ने पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया इनका विशेष स्वागत कर उन्हें सम्मानित किया, जिसके बाद शोभा फडणवीस इनका सत्कार किया गया। तत्पश्चात युवा नेता राहुल पुगलिया इनका भी इस समय स्वागत सत्कार किया गया। दौरान वृद्धाश्रम के लोगों में धनादेश और अनाज का वितरण किया गया। इस समय श्री पुगलिया ने कहा कि पिछले 25 वर्ष से अधिक समय इस वृद्धाश्रम को हुए है। 1995 में बाला साहेब ठाकरे इनकी कल्पना से संपूर्ण जिले को एक एक वृद्धाश्रम दिया गया, जिसके बाद इस वृद्धाश्रम ने प्रगति की। खासकर संस्था की अध्यक्षा इनका इस ओर पूरा ध्यान है और उनके सहकारियों का योगदान भी बड़ा है। ऐसी संस्था के लिए कुछ न कुछ सहकार्य जरूर करें, इसी भावना से वे भी अपना महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं। ऐसा कहते हुए श्री पुगलिया ने इसमें अपने विचार रखे। तत्पश्चात शोभा फडणवीस ने भी इस संदर्भ में अपने विचार देखे। संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि वृद्धाश्रमामध्ये राहणारे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी, वॉर्डनताई आणि स्टाफ आणि मित्रांनो, मागील 25 वर्षापेक्षा जास्त काळ या वृद्धाश्रमाला झालेला आहे। वृद्धाश्रमाच्या माध्यमातून कधी 30 कधी 40 कधी 45 जरूरतमंदग्रस्त इथं त्याचा लाभ घेतात। 1995 बाळासाहेब ठाकरे त्यांच्या कल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक एक वृद्धाश्रम देण्यात आलं, ठीक आहे ते बरोबर। आणि त्यानंतर या वृद्धाश्रमाने खास प्रगती केलेली आहे आणि खास करून संस्थेचे अध्यक्ष शोभाताई यांचे लक्ष पूर्ण आहे आणि त्यांचे सहकारी जे आहे त्यांचे कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे आणि अशा चांगल्या संस्थेला आपण काही ना काही सहकार्य करावं या भावनेतून वर्षातून एक दोनदा आम्ही हे येत असतो। यावर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव या नात्याने आम्ही 5 दिवसीय कार्यक्रम चंद्रपूरला घेतले होते आणि त्यावेळेला आमच्या आईच्या नावाने एक प्रतिष्ठान आहे, श्रीमती रोशनदेवी पुगलिया प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमृत महोत्सवानिमित्त आम्ही 1 टन चावल 10 क्विंटल आणि जे नागरिक आज इथं उपस्थित आहे या आश्रमाचा लाभ घेत आहे त्यांना कपड्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपये आणि त्यांच्या औषधीसाठी 10,000 रुपये ही रक्कम आता आम्ही काहीच्या स्वाधीन करणार आहोत। आमचे युनियनचे कार्यकर्ते इथं आले होते, त्यांनी संस्थेची लिस्ट घेऊन दिली आहे आणि त्या लिस्टप्रमाणे आम्ही विभागे तयार करून आणले आहे। काहीच्या हाताने सगळ्यांना सूचित करावी म्हणून काहीला विनंती यांनी पडला। खरं हा वृद्धाश्रम स्थापन करण्याचा जेव्हा एक ठराव पास झाला तर आपल्या इथे असावं असं मला वाटलं आणि म्हणून हा पहिला वृद्धाश्रम आपण या ठिकाणी सुरू केला 1997। त्यावेळेला या ठिकाणची वृद्धाश्रम सांभाळत होता राजीव संती, त्यावेळेला ग्रँट पण मिळायचं, पण 2000 ग्रँट होईल म्हणजे कॅन्सल झाली पण तेव्हापासून हा वृद्धाश्रम स्वतंत्र चालवायला आम्ही सुरुवात केली। त्यानंतर मी अध्यक्ष झाली आणि मी हा वृद्धाश्रम चालवतो। हा मी चालवत आहे असं म्हणणे भारताचा आहे, कारण हा वृद्धाश्रम तुमच्या सगळ्या दात्यांच्या भरोशावर सुरू आहे।
दुसरं अत्यंत महत्त्वाचं असं की याला मी वृद्धाश्रम मानत नाही, समजत. हे माझं पारिवारिक कौटुंबिक अशी ही माझी संस्था आहे. इथे असणारे जे आहेत त्यांनी आनंदात राहावं, सगळं दुःख विसरावं आणि खऱ्या अर्थाने चांगले दिवस, कारण हा आता शेवटचा प्रवास जो आहे तो यांचा चांगला व्हावा, आनंदात व्हावा, व्यवस्थित व्हावा म्हणून या ठिकाणी विशेषत्वाने याला कौटुंबिक रूप मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करते. मी दर आठ दिवशी, चौथ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेच जण अधून मधून इथे येत असतो, यांच्यात रमत असतो. आणि विशेषत्वाने यांचा संस्कृती करमणुकीचं कार्यक्रम हे बाहेरचे लोक येतात. कुठली संघटना येते, सांस्कृतिक कार्यक्रम करते, लहान मुलं येतात त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम येतात, दिवसभर त्यांच्या सोबत राहतात, काही संघटना येतात त्यांच्याबरोबर डान्स करू लागतात. त्यामुळे एक तसं खेळीमेळीचं वातावरणामध्ये हे पाच वृद्धाश्रम या ठिकाणी चालवत आहे आम्ही. विशेष म्हणजे या ठिकाणी याला गेले 20 वर्षापासून ग्रँट नाही, विना ग्रँटने हा वृद्धाश्रम चालवत असताना सुरुवातीला आम्हाला थोडासा त्रास झाला, कारण कसं चालवावं हा आमच्यापुढे प्रश्न होता. कारण तेव्हाही पाहिलं पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत 30 ते 45 दरम्यान लोक या ठिकाणी आहेत, राहत आहेत. आणि जेव्हा या ठिकाणी लोकं वाढत आहेत, राहतात आहे, आनंदाने राहतात आहे, तेच माझं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी यश समजते की बा ह्या वृद्धाश्रम चांगल्या रीतीने चालवू शकते आहे. आणि ह्या चालवत असताना नरेश भैया कशाचीही कमी आम्हाला झाली नाही. लोक दिवाळीचे कपडे आणून देतात, आम्ही घेतोच, पण लोक दिवाळीचे कपडे आणून देतात. लोक या ठिकाणी दर आठव्या दिवशी दोन तरी जेवण चांगल्या रीतीने देतात. त्यामुळे आणि विशेषत्वाने या ठिकाणी जे आम्ही चालवत आहोत, हे चालवत आहोत हा आमचं क्रेडिट म्हणण्याचा कारण नाही आहे, कारण त्यांचे तेच चालवत आहे असं समजायला हरकत नाही. असं म्हणतात ना की आपल्या शास्त्रात सांगितलं की जो तो आपल्या नशिबाने खातो, आपण कोणी कोणाला देत नसतो, त्याचं जिथे लिहिलं असतं तिथे तो येतो आणि त्याच्या नशिबाने तो खातो. आणि जे देतात ते दाते जे आहेत ते त्यांचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी करत आहे, त्यामुळे त्यांच्याच कर्तव्याच्या भरोशावर या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू आहे. सुरुवातीला आम्ही एकच बिल्डिंग बांधली होती, मग आमदार फंडातून, खासदार फंडातून आम्ही त्या ठिकाणी एक सांस्कृतिक भवन बांधलेला आहे, एक योगाभ्यासी मंडळ बांध म्हणजे रूम बांधलेला आहे, आता आम्ही एक मोठा हॉल बांधतो आहे. आणि विशेष या ठिकाणी आम्ही सोलर करून घेतलेलं आहे पूर्ण, त्यानंतर ॲक्वागार्ड बसवलेलं आहे मोठं. आणि आता या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये म्हणून त्या खोलीला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एअर कंडिशन करून उन्हाळ्यामध्ये यांना तिथे राहावं राहतील आम्ही त्या पद्धतीने विचार करतो आहे. पाठीमागच्या बाजूला एक मोठं किचन द्यायचं आहे, त्यात फक्त वरचं शेड बांधायचं राहिलं. मागच्या बाजूला आम्ही आता छोटे उद्योग आम्ही सुरू केले, कारण सगळं बसून बसून यांना जर ठेवलं तर विचार आणि माणूस एमटी माईंड 23 वर्षा कंट्रोल त्या पद्धतीने रिकामं डोकं, मग कुठलाही विचार करायला लागतो. आणि मग विचार एकदा विचारामध्ये गुंतले की मग बहुतेक सारख्याच विचाराचे लोक इथे असतात, त्यामुळे मग त्यांच्या चर्चेमधून मग पुन्हा आठवणीनंतर मग डिप्रेशन या सगळ्या गोष्टी येऊ नये म्हणून या ठिकाणी. आणि आर्थिक मदतही आम्हाला आवश्यक, ते लोकांच्या भरोशावर जगण्यापेक्षा स्वतःच्या भरोशावर कसं जगता येईल हे स्वावलंबनही आम्हाला यांना शिकवायचं आहे. आणि म्हणून यांच्याकडनं मग रद्दी पेपरचे आम्ही पाकिट्स करून घेतो जे मेडिकलवाले घेऊन जातात, त्यानंतर आम्ही हळद इथे लावतो, ते ऑर्गॅनिक हळद आम्ही लावतो आणि बायगावची हळद आहे, त्यानंतर तिखट मसाले धाकधना पीठ, त्यानंतर या ठिकाणी तांदळाचे पापड, साबुदाण्याचे पापड या सगळ्या गोष्टी करतात. आणि दिवाळीला मात्र आम्ही पंचा तयार करतो मेणबत्त्या आणि मग त्या आम्ही विकतो बाहेर. त्याचे जे पैसे येतात ते पैसे आपण या ठिकाणी भाजीपाला असेल, इतर खर्च असेल त्यामधून तो खर्च करतो. आणि त्यांनाही असं वाटू नये की मी बसून खातो आणि आम्हालाही वाटू नये की बा त्यांना आम्ही सांभाळतो, त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर थोडंसं विनाम करायचं.